आधारवाडी कारागृहामधून बाहेर आलेल्या एका कैद्याने चक्क पोलीस असल्याची बातावणी करत नागरिकांना लुबाडण्याचा धंदा सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोर्टाने अनेक कैद्यांना पॅरोल मंजूर केला होता. अशाच प्रकारे नवी मुंबईत राहणारा राजेंद्र उर्फ राजू नायर हा कोरोना पॅरोलवर आधारवाडी कारागृहातून बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्याने नागरिकांना लुबाडण्याचा धंदा सुरू केला. कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरात एका वयोवृद्ध महिलेला राजूने पोलीस असल्याचं सांगत तिच्या अंगावर घातलेले दागिने काढण्यास सांगितले. त्यानंतर तिला दागिन्यांची पावती आण असे सांगितले. ती महिला घरी जाऊन पावती घेऊन आली. त्याच दरम्यान राजू तेथून पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. बाजारपेठ पोलिसांनी मोठ्या शिफायतीने राजू नायर याला अटक केली. तपासादरम्यान कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यासह वाशी विठ्ठलवाडी बाजारपेठसह इतर पोलीस स्थानकात त्याच्याविरुद्ध 10 गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. बाजारपेठ पोस्ट हद्दीमध्ये दिनांक 11 ऑगस्टला सकाळी 10:15 दरम्यान एक वयस्कर महिला 56 वर्षाच्या त्या आपल्या मुलीला भेटून घरी पायी जात असताना साईबाबा मंदिराच्या ठिकाणी एक इसम साधारण 40 वर्षाचा 35 ते 40 ह्याच्यातून त्यांनी त्या आजीबाईंना मी पोलीस आहे अशी बतावणी करून त्यांच्या गळ्यातली 13 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी तुम्ही माझ्याकडे द्या आणि तुमची पावती वगैरे घेऊन या, मी आधारवाडीकडे आहे असं बहाणा करून त्यांच्याकडनं ती साखळी काढून पलायन केलेलं आहे. सदर आरोपिताच्या शोधावर आम्ही होतोच. माननीय पोलीस उपायुक्त पानसरे सर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार ह्या आरोपिताचा शोध घेत असताना आमच्या DB पथकातील पोलीस कर्मचारी पोलीस नाईक भोसले यांना त्यांच्या बातमीदाराकडून सदर इसम आरोपीच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यास नवी मुंबई घनसोली परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरून सदर आरोपीतास 6 ऑक्टोबर रोजी आम्ही अटक केली व त्याचा दिनांक 10 उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे. सदर गुन्ह्याचा तपासी कामगार सपोनी सानप हे करत आहे. आत्तापर्यंत आम्हाला त्याच्याकडून 2 गुन्हे बाजारपेठ पोस्टेचे उघडकीस आणण्यास यश प्राप्त झालेलं आहे. साधारण त्याच्याकडून आमच्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर 312 आणि 349/2020 हे चिटिंगचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि दोन्ही गुन्ह्यामध्ये जवळपास 3.5 तोळ्याचं सोनं रिकवर झालेलं आहे. सर, याच्यावर किती गुन्हे दाखल आहे? सदर आरोपितावर साधारण 10 दाखल आहेत. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला, मध्यवर्ती पोलीस स्टेशनला, नवी मुंबईतील वाशी पोलीस स्टेशनला, कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनला व बाजारपेठ पोस्ट असे एकंदरीत 10 दाखल आहेत. विशेष म्हणजे हा आरोपी आधारवाडी जेलमधून कोरोना पॅरलवर सुटल्यानंतर त्यांनी हे गुन्हे केलेले आहेत. जाणून घेण्यासाठी VIP राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा.